सर्वसामान्य करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च करून आणि मोठा गाजावाजा करून टॉय ट्रेन सांभाळू न शकलेली सोलापूर महानगरपालिका 100 ई बसेस कशी सांभाळू शकेल असा यक्षप्रश्न सोलापूरकरांना पडला आहे। सदर टॉय ट्रेनमध्ये आता भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान झालेले आहे आणि काही महिन्यांपूर्वीच हीच टॉय ट्रेन प्रति महिना 2 लाख रुपयांनी चालवण्याचा बक्ता देण्याचे ठरवले होते। त्याला एका कंपनीने प्रतिसाद देखील दिला होता, पण सोलापूर महानगरपालिकेच्या कामचुकार दिरंगाईमुळे आज हीच टॉय ट्रेन भंगारात देऊन टाकण्याच्या लायक झाली आहे। लेझर शोचे देखील असेच आहे। 2013 साली JNNURM अंतर्गत 200 बसेस चेसी क्रॅकच्या कारणांमुळे आज त्या बसेसचा केवळ सांगाडा उरलेला आहे। अशावेळी सोलापूरकरांना 100 इलेक्ट्रिक बसेस निश्चितच पचणार नाहीत। केवळ उद्घाटन करून इव्हेंट करून मतांच्या राजकारणाऱ्या सोलापूरकर अक्षरशः वैतागले आहेत। या सर्व निकृष्ट आणि दर्जाहीन कामांसाठी नुकतेच सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना स्मार्ट सिटीचा पुरस्कार भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भोपाळ येथे देण्यात आला। सोलापुरात काहीही फालतू आणि निकृष्ट काम करा ते खपले जाते हीच मानसिकता सध्या सोलापुरात रुजत चालली आहे। केंद्रीय आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने PME सेवा या योजनेअंतर्गत सोलापूरला 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या असून सोलापूर विकास मंचाच्या वतीने त्यास अभ्यास पूर्णपणे कडाडून विरोध करण्यात आला असून संबंधित मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे JNNURMच्या बसेसची पुनरावृत्ती न करण्याची विनंती करत सोलापूरकरांच्या कष्टाचे पैसे अशा पद्धतीने वाया न घालवण्याची विनंती करण्यात आली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।